तर आपलं फिरून वगैरे सगळं झालं आहे आणि आता खूप भूक लागली आहे. आम्ही थांबलो आहे हॉटेल गारवाला. ऐकून होतो की चांगलं इथं स्पेशल चिकन थाळी भेटते, तर आम्ही ऑर्डर केली आहे. तर आपलं फिरून वगैरे सगळं झालं आहे आणि आता खूप भूक लागली आहे. आम्ही थांबलो आहे हॉटेल गारवाला. ऐकून होतो की चांगलं इथं स्पेशल चिकन थाळी भेटते, तर आम्ही ऑर्डर केली आहे. ओवरऑल हॉटेलचं ॲम्बियन्स वगैरे खूप छान आहे, खूप मजा आली आता येताना. पण आता ऑर्डर दिले, टेस्ट करू, टेस्ट करून सांगतो आणि तुम्हालाही दाखवतो की नक्की काय आहे इथं. बस तर फायनली आपली चिकन थाळी आली आहे. थाळीमध्ये आपल्याला भेटतो रस्सा, सुकं चिकन, भाकरी, आळणी, त्यानंतर लिंबू, कांदा, सुकट आणि हे काय अंडा आहे. आणि हे अंडा आहे. ओवरऑल असा सेटअप आहे आपला. आता खाऊया पटापट. फायनली आपल्या थाळी आलेली आहे. थाळी आली खूप भारी भारी आहे वस्तू यामध्ये. आता आपण टेस्ट करूया. घेतले भाकर आणि कधी पण चिकन खाताना आहे ना चुरून खा, पण आपला पहिला शॉट आहे म्हणून मी हळू खातो. तो जो घरचा टेस्ट असतो, घरच्या मसाल्याचा जो टेस्ट असतो तो लागतो थोडा. ओव्हरऑल मीडियम असं स्पाइस आहे. आता आपण टेस्ट करूया अंड. त्यांनी जो अंडा फ्राय बनवला आहे तो खूप खूप चविष्ट आहे. त्याची जी ग्रेव्ही आहे ना ती खूप छान आहे. त्याने आता चिकन सुक्का घेऊया. झणझणीत दिसतो. अप्रतिम चिकनचं पीस असं आत टाकलं ना मी, आता तो विरघळल्यागत झाला अक्षरशः. खूपच भारी टेस्ट आहे. आता आळणी रस्सा ट्राय करूया. आळणी रस्सा आपण स्टार्टिंगला पितो पण आपण लास्टला पिऊ. ओवरऑल मस्त अशी थाळी आहे. नक्की या, तुमच्या मित्रमंडळीला घेऊन या. जेजुरीला जा, जेजुरीला देवदर्शन करा, त्यानंतर इकडे या आणि मग मटण करून परत घरी जा. पण नक्की विजिट करा हॉटेल गारवा. गारवा मी खातोय. मी पहिला सांगायला रिव्ह्यू देणार आहे कसं आहे. आता सुरू करूया आपण. थांब 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 थांब.